नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग फ्रॉम मलंगड बेस. सकाळच्या वाजलेत 6 वाजले, बघू शकता तुम्ही. आणि सकाळी 4:45 निघालो मी घरून आणि आत्ता जस्ट बेसला पोचलोय. मी ज्यांच्यासोबत चालले ते आहेत कल्याणचे आणि डोंबिवलीचे ईश्वर माळी, त्यांचा ग्रुप आहे. तर बघू ते थोड्या वेळात येतील जॉईन होऊ आणि ट्रेक चालू करू. अजून उजेडला नाही आहे, बघू शकता तुम्ही. सो थोडा उजेडला की तुम्हाला दाखवतो. फायनली ट्रेक स्टार्ट केलं आम्ही. तर ॲक्च्युली खाली गाडी लावायला लागते, पार्क करायला लागते आणि नंतर तिथून स्टेप्स आहेत. 1 ते 1.5 तास लागतो वर यायला, त्याच्यानंतर करा ट्रेक चालू होतो. आणि मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला हळूहळू दाखवतो तुम्हाला पुढचे व्ह्यू. समोर तुम्ही बघू शकता मलंगड दिसतोय. आम्ही एकच आलो त्या बाजूने, तिथून तसा 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 असा इकडून रोड आहे आणि इथून ट्रेक चालू होतो. आणि समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही, खतरनाक अशी लाईन आले. आणि आपल्याला जायचं आहे इथे. आमच्या या ग्रुपमध्ये औरंगाबादवरून काही आलेत, ते बघू शकता. नाव तुझं, नाव सांगा ना. माझं नाव प्रशांत त्रिभुवन. तुझं? सोमीनाथ वाघमारे. किती वाजता निघाले तुम्ही रात्री? आम्ही निघालो तर रात्री 8 वाजता औरंगाबादवरनं. एकतर त्यात आमचं ट्रेन तिकीट कन्फर्म नाही झालेलं, कसे तरी आलो एस टी महामंडळची मदत घेऊन. काहीच पोचलो इकडे 5 वाजता. एवढ्या लांबून आलेत रात्री. यस, थोड्या वेळाने रॉक पॅच चालू होतील. व्हिडिओ काढता येईल का नाही सांगू नाही शकत. ट्राय करेन व्हिडिओ बनवायला. छोट्या छोट्या पायऱ्या तिथे. चला वर जाऊया. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खतरनाक असा व्ह्यू. आणि हा इकडे मळंगडचा सुलका. आणि इकडे खाली एक चोर दरवाजा आहे, तिकडे जायचा ट्राय करतो मी. मागचा व्ह्यू बघा एकदा. चल आपल्यासोबत रणजित भोसले म्हणून आहे, सह्याद्री रॉक क्लाइंबर्सचा, रॉक ॲडव्हेंचर्सचा मेंबर आहे. तो आपल्याला सांगेल कोणते कोणते पिनेकल दिसतात. जय शिवला मित्रांनो, समोर आपल्याला दिसते तो तावली, दादीमाची दर्गा बोलतात त्याला. आणि संत गाडगे महाराजांचा मठ पण आहे तिथे. त्याच्या बाजूला हा सुळका जो दिसतो, हा गणेश कार्तिक सुळका, 22 पिनाकिले, 160-180 अशी उंची आहे त्याची. त्याच्या पुढे तिकडे गेल्यानंतर हे जे दिसतात सुळके, ते 9 नवरी. त्याच्या पुढे महेश माळ. आणि हा जो उभा दिसतो हा चंदेरी.
आणि त्याच्या पुढे एकदम गेलं तर माथेरान, पेपचा किल्ला, नाखेड आणि शगळ आणि आपलं हा कलावंती वगैरे दिसतं. अच्छा, थँक्यू माहिती सांगितल्याबद्दल. आता आम्ही पुढे नाश्ता करायला बसतोय. मस्त असा स्पॉटवर नाश्ता ठेवला त्यांनी. चला सगळ्यांनी हार्नेस वगैरे लावून घेतलेले आहेत, हेल्मेट वगैरे घातलेत आणि आपल्याला आता जायचं आहे इकडून वरती. आणि आमचा क्लाइंबर किशोर माळी सेटिंग करतोय सगळी. आता आपण सोनमाचीला आहे, इथपर्यंत सोपा होता आणि तिथून पुढे जरा थोडा अवघड आहे. थोडा म्हणजे चांगलाच अवघड आहे. फक्त तुम्ही तुमचा 100% द्या, आमचा आम्ही 200% देऊ. ट्रॅफिक जाम झाले बघू शकता तुम्ही. वरून चाललेत थोडं इकडे दिसतं का ना माहिती नाही, पण खूप एक तासपेक्षा जास्त झाला आम्ही इथं थांबले, कारण एक एक जण जाऊ शकतो त्या पोलवरून. ऊन पण आलंय आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बाकी सब बढिया आहे. किशोर माळी थँक्यू. वाटलं का बरं फायनली मलंगा टॉप कम्प्लीट केला आहे. खतरनाक असा एक्सपिरियन्स. साडेबारा वाजलेत, तो वर जाऊन एक दोन बाटली पाणी पिऊ तेव्हा बरं वाटेल. बघू शकता व्ह्यू आणि माझा आवाज बघून तुम्हाला समजत असेल अवस्था काय आहे.
आता आम्ही आहोत बलंगडच्या टॉपला आणि समोर इथे एक सुळका आहे बघू शकता. जसा जीवदान फोडला आहे तसाच सेम तो पण काय जणांनी क्लाइम केला आहे. इथं बोल्टिंग दिसते पण खतरनाक हाईट आहे त्याची पण. आणि आता आम्ही टॉपला आहोत. इथे टॉपला जास्त काय नाही आहे, पाण्याचे टाके वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतो पुढे. खूप मजा आली वरती यायला. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स म्हणून ग्रुप आहे, त्यांच्यासोबत आलं आहे. किशोर माळी नावाचा मित्र आहे एक त्या ग्रुपमधला, त्यांच्यासोबत आम्ही आलो इकडे. मस्त असा एक्सपिरियन्स होता वर आणायचा. सगळे सेफ्टी गेअर्स वगैरे, रोप्स वगैरे, हार्नेस, हेल्मेट सगळे त्यांच्या थ्रू प्रोव्हाइड होते. जरा खायचा प्रोग्राम करते कारण आम्ही सकाळपासून वरतीच येते खाल्लं. सकाळपासून काय खाल्लं नाही आम्ही, सो पहिले आता खाऊ. चला भेटूया पुढे. इकडचा जो आहे तो पिण्याच्या पाण्याचे टाके आणि तिकडं अर्धे तो पण चांगला पाणी आहे पण तिकडे मागच्या वर्गे जातात. जर तुम्हाला प्यायचं पाणी घ्यायचं असेल तर यातून घेऊ शकता. आम्ही घेतलं बॉटल भरून. एकदम असं थंड असं पाणी आहे. आणि आता आम्ही इथं बसतो तर आराम करतो, खूप ऊन लागतं. पाण्याच्या टाक्या बघू शकता इथल्या. आणि आमच्यासोबत आलेली काही मंडळी छोटी मोठी. खाली कर आणि टाइट कर. आम्ही निघतोय इकडून. खाऊन पिऊन झालंय सगळं, आराम पण झालाय. मस्त असं झाड भेटलेला आणि आज बाजूला पाणी आहे. खा खा खाल्ला सगळा माशाला पाणी खायला घातला. आता निघतोय कारण पूर्ण खाली जायचंय. खाली जाऊन एक रॅपलिंगचा पॅच आहे तो पण कम्प्लीट करायचं आहे. काही जण गेलेत पुढं, टोटल 20 वर लोक आहेत. आता थोडा थोडा वेट करून जायला लागेल. चला निघूया. जास्त काय तसं दाखवण्यासारखा गडावर नाही आहे या. इथं एक वाडा आहे दिसतंय तुम्हाला, एवढंच बस. बाकी काय अशी दुसरी गोष्ट नाही दाखवण्यासाठी. आणि पाण्याच्या टाक्या एकदम थंड थंड पाणी. आम्ही तोंड वगैरे धुतलं आणि एवढं हाईटला ह्या पाण्याच्या टाक्यात आणि त्यात पण मासे आहेत खूप भरपूर सारे छोटे छोटे मासे आहेत. आमच्या ग्रुपचे मेंबर सगळे खाली गेलेत आता, सो आम्हाला आता निघायला लागेल. वाजलेत किती, 2:15 झालेत. पटापट खाली जाऊन रॅपिंग करायचं आणि उतरून घरी जायचं. सो आता आम्ही निघतो वरून, तुम्हाला दाखवतो हळूहळू थोडा थोडा पॅच पॅच दाखवत जातो. नक्की बघा कारण पुढे खतरनाक असं उतरताना खतरनाक व्ह्यू येईल गोप्रोमध्ये. आणि रॅपलिंग करताना पण व्हिडिओ बघत राहा, इथून स्किप न करू. चलो खाली भेटू.
मित्रांनो आम्ही हा बॅच कंप्लीट केलाय, बघू शकता तिथून इथे आलो आणि आता आपल्याला जायचं इकडून असं खाली आणि खाली जाऊन तिथून रॅफलिंग करत तिकडे जायचं आहे. फायनली खाली जायला निघालो आम्ही, मागे बघू शकता तुम्ही खतरनाक असा पिनेगल आहे. ॲक्च्युली खूप जण होते आणि एकेकाला जायला लागला त्यामुळे एवढं लेट झाला आणि एक असा गोप्र पडलेला खाली तो सुद्धा काढला खाली जाऊन आणि चांगल्या अवस्थेत भेटला रिटर्न ते चांगलं झालं. आता आम्ही निघालो खालच्या दिशेने. रुक 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 रुक